बारामतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळायला पाहिजे. आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहेत, ते मध्येच काही शस्त्र टाकू शकतच नाही. मला ते सांगतात मी 78 वर्षाचा आहे आणि मला मग लढायला काय लागतं, काही मुद्दा नाही, ते लढते. उमेदवार आहेत, गणेशाचं दर्शन पण घेणार आहेत आणि महायुतीची बैठक पण घेतली. त्यांनी म्हटलंय की महायुतीतले वाद टाळा, लोकसभेसारखी पुनरावृत्ती होऊ देऊ नका अशा स्वरूपात त्यांनी. स्वाभाविक असेल, कुठलाही नेता हेच सांगेल ना की सगळ्यांनी एकत्रित राहा आणि विजय संपादन करा, मेजॉरिटी आणा, हेच सांगणार ना. आणि गणेश दर्शनाला म्हटलं तर मुंबईमध्ये मला वाटतं सगळ्या हिंदुस्थानात आणि जगामध्ये जास्तीत जास्त गणपती सार्वजनिक गणपती कार्यक्रम होत असतात आणि त्याच्या दर्शनासाठी सगळे लोक अगदी परदेशातून सुद्धा येतात, दरवर्षी येतात आणि दर्शन घेते, उत्तम गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. राहुल गांधींनी असं म्हटलंय की विधानसभा निवडणुकीसाठी मी महाराष्ट्रामध्ये येणार, म्हणजे काँग्रेस महाविकास आघाडीचे लोक सांगतील तिथे मी सभा घेणार. लोकसभेमध्ये यशानंतर हा बदल दिसतोय का राहुल गांधी? आता त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. असं आहे की वेगवेगळे नेते असतात वेगवेगळ्या पक्षांचे, कुठे कुठला नेता अधिक उपयोगी पडतो, कुठे फायदा होतो, याचा अभ्यास जे आहे स्थानिक आणि त्या विभागातले जे आहेत नेते करत असतात आणि त्यानुसार मग ते सांगतात की बा आमच्या इकडे या, आम्ही मीटिंग घेतो. आणि मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये तो तसा सगळ्यात आधीच आहे, आम्ही पण तेच करणार, आम्हाला जे नेते पाहिजे आम्ही. तर शरद पवारांकडे टिकावं लागणार नाही म्हणून अजित पवारांनी चुकल्याची कबुली दिली असं विजय वडेट्टीवार. आता तो विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते आहे, ते रोज काहीतरी बोलल्याशिवाय कशा घटली. अजितदादाने जे आहे आम्ही तुम्हाला सांगतो, अजितदादा निवडणूक लढवणार. शेवटी काय की ते आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहेत, ते मध्येच काही शस्त्र टाकू शकतच नाहीत. परंतु त्यांची ती व्यथा जी आहे आजच्या निवडणुकीमध्ये जे काही झालं ती व्यथा त्यांनी जी आहे लोकांसमोर मांडलेली आहे. याआधी पण असं म्हटलं होतं की बारामती मध्ये मी लढण्यास इच्छुक नाही, म्हणजे त्यांनी फारशी उत्सुकता दाखवली होती. काल असं म्हटलं मी 65 वर्षांचा होऊन गेलो. ठीक आहे, आता काय करता, मला ते सांगतात मी 78 वर्षाचा आहे आणि मला मग लढायला काय लागतं, काही मुद्दा नाही, ते लढते. सरकारच्या अनेक योजनांचा निधी बंद केला आहे, कर्मचाऱ्यांचे पगार थकलेत, मात्र ते असताना सरकार 1500 रुपयांमध्ये मतं विकत घेते अशी टीका केली. बघा हे असं नाही, सरकार सगळ्यांचे पैसे देणार म्हणजे देणार. आता जसजसे जे आहे त्यांच्याकडे पुंजी जमत जाते, निधी जमत जातो, तसं तसं त्याचं जे वाटप ते करत असतात. हे असं आहे का विद्यार्थ्यांचे सुद्धा काही पैसे जे आहेत कॉलेजचे जे रक्कम आज नाही, म्हणजे आमचं जे सरकार होतं काँग्रेस राष्ट्रवादीचं त्यावेळेला सुद्धा 2-3 वर्षाचे पैसे रखडत होते, पण ते मिळतात. शेवटी प्रायोरिटी कशाला देतात ते ठरवतात फायनान्स वगैरे आणि त्याच्याप्रमाणे त्या निधीचं जे आहे वाटप होतं. साहेब, गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्याच घटक पक्षांकडून राष्ट्रवादीवर टीका केली जाते. मध्यकाळात गुलाबराव पाटलांनी टीका केली, काल भाजपचे हाते जे आहेत त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीचं वक्तव्य केले. काय होत आहेत असे वक्तव्य? असं आहे की महायुतीतील पक्षांना तिन्ही घटकांना जर चांगलं यश मिळवायचं असेल आणि मेजॉरिटीने परत सरकार आणायचं असेल तर मला असं वाटतं की त्यांनी एकमेकावर आपापसामध्ये कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करू नये, जेणेकरून विरोधी पक्षांना खाद्य मिळेल. शेवटी आपला आता लक्ष एकच आहे, ते म्हणजे पुन्हा एकदा जिंकून येणं आणि सरकार बनवणं. आणि मला असं वाटतं की मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे